नमस्कार, मी रामधनगर। आपण पाहतात वत्सगुल मलाहू। अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यासह उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून अशा परिस्थितीत आरोग्य सेवा मात्र अपुऱ्या पडत आहेत। कोविड रुग्णालयात अतिजोखमीच्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडचा मोठा तुटवडा भासत असल्याने कोविड रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे। त्या अनुषंगाने आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी म्हणून अमरावती शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक प्रत्यक्ष मैदानात उतरले असून अपुऱ्या आरोग्य सेवेसंदर्भात शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार सरनाईक यांनी 23 एप्रिल रोजी वाशिम जिल्हाधिकारी प्रांगणात लक्षवेधी उपोषण केले। अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने लोकांचे शेकडो फोन येत आहे, त्यामुळे अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णालय निर्माण करून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड तसेच अपुऱ्या असलेल्या वैद्यकीय सेवा तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना केलंय। पाहुयात हा खास रिपोर्ट। पात्रा वत्सगुल मलाही, आपली संस्कृती आपला वसा। मी किरण सरनाईक या 5 जिल्ह्यांमधून शिक्षक प्रतिनिधी म्हणून आणखीन जनप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे आणि त्यामुळं साहजिकच या 5 जिल्ह्यांमधून 8 दिवसापासून फोन येऊन राहिलेले आहेत, मोबाईलवरती निरोप येऊन राहिलेले आहेत की मागच्या काळामध्ये शहरामध्ये कोरोना व्हायरसचं प्रमाण हे वाढलेलं होतं, परंतु आजच्या घडीला खेड्यापाड्यामधून देखील या कोरोना व्हायरसच्यामुळं रुग्णसंख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढून राहिलेली आहे आणि कोविड-19 आरोग्य सुविधा या जागोजागी ठिकठिकाणी 5 जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात पडून राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं अतिशय कठीण प्रसंग या कोरोना व्हायरसच्या लागणीमुळं झालेला आहे। त्यामध्ये मी शासन आणखीन प्रशासनाला या चॅनलच्याद्वारे विनंती करेल की कोविड रुग्णालयांची संख्या वाढवणे आज गरज झालेली आहे। रेमडेसिवीरचा पुरवठा जो आहे अतिशय अल्प प्रमाणामध्ये आमच्या या 5 अमरावती विभाग डिव्हिजनमध्ये आहे। ऑक्सिजनची बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे, व्हेंटिलेटर बेड वाढवण्याची आवश्यकता आहे, तसेच RT-PCR जे टेस्ट रिपोर्ट आहेत ते टेस्ट रिपोर्ट तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पॅथॉलॉजीचा लॅब देखील वाढवणे आवश्यक आहे। आता सन्माननीय पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे 18 वयोगटाच्या वरील नागरिकांना कोविड-19 वॅक्सिनेशन देण्यात येणार आहे, त्याच्यामुळे वॅक्सिनेशन लसीकरण केंद्र देखील वाढवणं आज प्रशासनाची जबाबदारी झालेली आहे। त्याचप्रमाणे कोविड रुग्ण पेशंट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एखादा मृतप्राय जर पेशंट आढळला तर होऊ शकते त्या ठिकाणी नागरिक देखील त्या पेशंटला घेण्यास आज तयार नाही, त्यामुळं शासनाची प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्या ठिकाणी त्या पेशंटचे शवाची विल्हेवाट लावणं ही गरज झालेली आहे। अनेक प्रकारचे दुर्धर प्रसंग या ठिकाणी निर्माण होत असलेले असल्यामुळं शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, प्रशासन देखील त्याला सहकार्य करत आहेत आणि म्हणून आपण पाहतो की मागच्या काळामध्ये 15 दिवसापूर्वी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी प्रत्येक आमदाराला 1 करोड रुपये निधी या कोविड-19 जे संकट या भारतावर महाराष्ट्रावर आलेलं आहे त्यामधून निवारण करण्यासाठी 1 करोड रुपयाचा निधी तुम्ही या कोविडच्या विविध रुग्णसेवेसाठी खर्च करू शकता असा निधी जर आमदार म्हणून या नात्यानं जर मला मिळाला तर भविष्यामध्ये शासनाच्या सन्माननीय आयुक्त आणखीन कलेक्टर साहेबांच्या निदर्शनानुसार तो निधी आपण या 5 जिल्ह्यांमध्ये रुग्णसेवेसाठी निश्चित रूपानं देणार आहेत। या ठिकाणी आपल्याला रुग्णवाहिका देखील वाढवाव्या लागणार आहेत, प्लाझ्मा व रक्तपुरवठा गरजवंताला मिळण्यासाठी त्याचं देखील नियोजन प्रशासनाला करावं लागणार आहेत। आपल्या अमरावती विभागाचा जर अभ्यास केला
तर सन्माननीय आयुक्त व जिल्ह्याचे पाचही जिल्ह्याचे अधिकारी व प्रशासकीय त्यांचे सर्व सहकारी यांचं काम अतिशय चांगलं आहे, परंतु तुटपुंज्या वैद्यकीय सुविधेमुळं प्रशासन कुठेतरी हातबल झालेला आहे। याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी जास्तीत जास्त मदत या अमरावती विभागामध्ये शासनाने करावी अशी मी मनापासून नम्र विनंती करतो, कारण की आमचा हा पाचही जिल्ह्याचा जो भूभाग आहे तर याची भौगोलिक परिस्थितीमध्ये आदिवासी मागासलेले जिल्हे मागासलेले लोकप्रतिनिधी असा फार मोठा मतदारसंघ आहे। धार्मिक चिखलदरा मेळघाट असो इकडे सातपुड्याचा पायथा असो आदिवासी लोक फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतात, आणि त्यामुळे माझी प्रशासनाला शासनाला विनंती राहील की या ठिकाणी या विविध सुविधांची पुरवठा करण्यात यावा। मी या माध्यमातून आज नागरिकांना देखील विनंती करत आहे की कोविड-19 जे विविध शासनाचे निर्देश सदोदित येत राहतात त्यानुसार आपण नागरिकांनी देखील यांना सहकार्य करणं काळाची गरज झालेली आहे, जेणेकरून या कोविडचं जे संकट आलेलं आहे, कोरोना व्हायरसचं जे संकट पूर्ण नागरिकांवर आलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पसरलेलं आहे, यामध्ये कुठे ना कुठेतरी नागरिक या नात्यानं आपली देखील जबाबदारी असते, आणि त्यामुळे सदोदित जे प्रशासनातर्फे निर्देश येतात त्याचं पालन आपण केलं पाहिजेत अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो।